राज्यात मुंबई व पुणे नंतर सर्वाधिक करोना रुग्ण हे इस्लामपूर शहरात आढळलेले आहेत त्यामुळे सध्या या शहराला निर्जंतुकीकरण करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईडची आवश्यकता भासत होती आज जवळपास तीनशे पन्नास लिटर सोडियम हायपोक्लोराईड राजू शेट्टी यांनी नगरपालिकेकडे सपूर्द केलेले आहे राज्यात मुंबई आणि पुणे नंतर सर्वाधिक करोना रुग्ण हे इस्लामपूर शहरात आढळलेत त्यामुळं सध्या या शहराला निर्जंतुकीकरण करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईडची आवश्यकता भासत होती आज जवळपास तीनशे पन्नास लिटर सोडियम हायपोक्लोराईड राजू शेट्टी यांनी नगरपालिकेकडं सुपूर्त केले मोठ्या प्रमाणात नागरिकांना होम क्वारंटाईन केल्यामुळं शहरात या केमिकलची फवारणी करणं गरजेचं आहे सकाळी नगरपालिकेचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी दूरध्वनीवरून ही मागणी कळवल्यानंतर तात्काळ राजू शेट्टी यांनी स्वत दुपारी सोडियम हायपोक्लोराईड घेऊन पोहोच केले शहराला कोरोनाच्या संसर्गानं थैमान घातलं असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासनानं विशेष लक्ष देऊन युद्धपातळीवर यंत्रणा राबवण्याची गरज आहे शासनाने जर या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर सर्वसामान्य नागरिकांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी इस्लामपूर इथं व्यक्त केलं ऐंशी हजार लोकसंख्या असणाऱ्या इस्लामपूर शहरावर आज भीतीचं सावट आहे एकाच कुटुंबाशी संबंधित असणारे पंचवीस कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत आणि जवळजवळ तीनशे सदतीस लोक एक को होम क्वॉरंटाईन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शहरातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक भीती आहे की हा आता कोरोनाचा महाराक्षस माझ्या घरात येईल का काय आणि त्यामुळं इस्लामपूर शहर पूर्णपणे बंद केल्यानंतर नागरिकांनीसुद्धा प्रशासनाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं आहे नगरपालिकेच्या वतीनं अत्यावश्यक असणाऱ्या सगळ्या सेवा घरपोच पुरवण्याचं काम केलेलं आहे नगराध्यक्ष निशिकांत पाटील उपनगराध्यक्ष दादा पाटील आणि अनेक नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पवार हे अहोरात्र झटून नागरिकांना या सगळ्या सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु प्र प्रशासनाकडून आणि शासनाकडून म्हणावं सा, तसं सहकार्य त्यांना मिळत नाही तिथल्या एका मंडळाला मी खासदार असताना एक रुग्णवाहिका दिलेली होती तीच रुग्णवाहिका भाऊ पाटील या सामाजिक कार्यकर्त्यांनी आज आरोग्य केंद्रासाठी दिलेले आहे परंतु आरोग्य विभागाकडून ज्या काय सुविधा यायला पाहिजे त्या अजूनही तिथं पोहोचलेल्या नाहीत कर्मचाऱ्यांच्याच मनामध्ये भीतीचं सावट आहे कारण कुणाकडं मास्क नाही कुणाकडे सेफ्टी किट नाही आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालावा का अशा संभ्रमामध्ये हे सगळं प्रशासन आहे शासनाकडं नगराध्यक्षांनी हँडग्लोवज मास्क एन नाईन्टी फाईव्ह मास्क हँडवॉश बॉटल सॅनिटायझर गमपूट इत्यादी गोष्टीची मागणी केलेली आहे परंतु अजून तरी शासनाकडून काही प्रतिसाद फारसा मिळालेला नाही मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं आहे की मुंबई पुण्यानंतर सर्वाधिक रुग्णसंख्या इस्लामपूरच्या असतानासुद्धा अजून शासन इस्लामपूरकडे का का लक्ष देत नाही आणि इस्लामपूरच्या माध्यमातून सगळ्या सांगली कोल्हापूर जिल्हा हा भीतीच्या सावटाखाली आहे हे इथंच जर का थांबवलं गेलं नाही तर अख्खा सांगली आणि कोल्हापूर जिल्हा विटीस धरला जाणार आहे शेजारचा सातारा जिल्हा विटीस धरला जाणार आहे त्यामुळे तातडीनं प्रशासनानं या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांना फवारण्यासाठी सोडियम हायपो क्लोराईट हे केमिकल पाहिजे होतं जो ज्या योहान शहरामध्ये याचा अतिशय प्रभावीपणानं वापर केला गेला वारंवार मागणी करूनसुद्धा शासनाकडून हे केमिकल त्यांना मिळालं नाही शेवटी आज मला इचलगंजीला एका टेक्स्टाईलच्या प्रोसेसमध्ये सापडलं साडेतीनशे लिटर हे हे सोडियम हायपो क्लोराइड मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी नगराध्यक्षांच्या ताब्यात दिलं अजून त्यांना जवळपास साडेसहा सहाशे लिटर या सोडियम हायपो क्लोराइडची गरज आहे ती इकडून तिकडून गोळा करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे उद्या आम्ही त्यांना सॅनिटायझर पाठवण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु इस्लामपूरकडं गांभीर्यानं बघण्याची गरज होती हे शासनानं बघितलं नाही याचा खेद वाटतो